नोव्हेंबर दोन हजार सोळा दिवस या दिवशी नोटबंदी झाली बरोबर आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा जण रांगेमध्ये उभे आहेत पैसे काढतायत पैसे मिळत नाही आहेत बँकेमध्ये पैसे नाही आहेत नोटा सगळ्या गेल्या आहेत नोटा लोक बदलून घेत आहेत त्याच्यामध्ये शंभर माणसं शंभरच्या वरती माणसं गेली त्या रांगेमध्ये उभे राहून अखा देश हैराण तरी लोक म्हणत होती की जर समजा चला चांगली गोष्ट होणार असेल आमची हरकत नाही आठ सात डिसेंबर का आठ डिसेंबर दोन हजार सोळा म्हणजे बरोबर एक महिन्यानंतर बरोबर एक महिन्यानी सेकर रेड्डी नावाचे एक आंध्र प्रदेश मधले एक कंत्राटदार आहेत आणि त्यांचं काही राजकीय पक्ष ते राजकारणामध्ये पण आहेत सेकर रेड्डी या सेकर रेड्डीच्या घरात धाट टाकली गेली दाखवा दिसत आहेत का पैसे या दोन हजारच्या नवीन नोटा आणि पाचशेच्या नवीन नोटा एका महिन्याच्या आत तेहतीस कोटी रुपये या सेकर रेड्डीच्या घरामध्ये होते ज्याच्यासाठी तुम्ही वन वन फिरत होतात ज्यासाठी अख्खा देश वणवण फिरत होता की पैसे नाहीये पैसे जपले पैसे बदलायचे या सगळ्या विवंचनेमध्ये देश असताना शेखर रेड्डी या माणसाच्या घरामध्ये हे तेहतीस कोटी रुपये सापडले ही द हिंदू या वर्तमानपत्राची बातमी आहे द हिंदू च्या रिपोर्टरने पुढे सगळं खोदकाम केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं त्यांनी असं सांगितलं की हे मी बँकेतनं विड्रॉ केले बँकेतनं विड्रॉ तुम्हाला मिळायचे का पैसे तेहतीस कोटी रुपये माझा फक्त तुम्हाला एवढाच प्रश्न आहे एक कोणतरी सेकर रेड्डी नावाच्या घरा माणसाच्या घरामध्ये जर समजा त्यावेळेला एका महिन्याच्या आत तेहतीस कोटी रुपये जर समजा कॅश सापडू शकते तर ज देशामध्ये किती कॅश बाहेर पडली असेल आणि ती कोणाकोणाच्या घशात आणि खिशात गेली असेल जे पैसे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती कॅशच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतायत हा घोळ घातला कोणी हा घोळ घातला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांनी या देशामध्ये हा गोंधळ घातला आता सा आता सा आने कि सा आत्ता आरबीआयचा एक निर्णय आत्ता आरबीआयचा स्टेटमेंट आलेला आहे की दोन हजार चौदाच्या अगोदर जेवढी कॅश भारतामध्ये होती त्याच्यापेक्षा कई पटीने कॅश आत्ता भारतामध्ये आहे आली कुठून ही आली भारतीय जनता पक्षाकडनं या ज्या निवडणुका लढवल्या गे गेल्या ना त्याच्यातनंही सगळी कॅश बाहेर आली हे गुजरात कर्नाटका मध्य प्रदेश राजस्थान झारखंड ह्या ज्या काय सगळ्या निवडणुका झाल्या ना यातनंही कॅश बाहेर आली करोडोच्या करोडो रुपये वाटतायत आले कुठून पैसे यांच्याकडे अमित शाह असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये जे कार्यालय आहे जगाच्या पाठीवरती कुठच्याही राजकीय पक्षाचं अशा इतकं मोठं कार्यालय नसेल सेवन स्टार पक्षाचं कार्यालय अख्ख्या देशभर प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जमिनी घेऊन ठेवल्या ह्यांनी नोटबंदीच्या अगोदर यांना सगळं माहिती होतं नोटबंदी करायची ही सगळी गोष्ट माहिती होती म्हणून हे सगळं अगोदर करून ठेवलं यांनी त्याच्या अगोदर सगळ्या जमिनी घेऊन ठेवल्यात हे तुमच्याशी लपालपी खेळणारं असलं सरकार तुमच्याशी खोटं बोलणारं सरकार तुमच्याशी गद्दारी करणारं सरकार हे परत निवडून द्यायचंय